तांबोळी आत्तार युवक बहुउद्देशीय संस्था आणि आसमा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हस तरबियत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सन 2007 पासून या संस्थेकडून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातून हजला जाणाऱ्या 750 लोकांचा समावेश असणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना MD शेख म्हणाले की धर्मामध्ये आयुष्यात एकदा का वेना हज अनिवार्य आहे. प्रत्येक मुसलमानाने हज केलाच पाहिजे असं आमच्या धर्मामध्येच म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे मुस्लिम समाज या जगातला प्रत्येक मुसलमान हज व्हावा अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून जितके हज कमिटीकडून व प्रायव्हेट हज टूर्सकडून जे हजला प्रत्येक वर्षी जातात, किमान 400 ते 450 लोक असतात. यावेळेला 750 लोकांनी आपापले बुकिंग केलेलं आहे. हज कमिटी आणि सगळे खाजगी हज टूर्स म्हणून 750 लोक हजला यावेळेला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून जाणार आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्व धर्मामध्ये शांतता राहावी, प्रत्येक मुस्लिम समाज शिकून चांगल्या पद्धतीने मोठं व्हावं, आपल्या आईवडिलाचं, शहराचं, जिल्ह्याचं आणि देशाचं नाव लौकिक करावं अशी अपेक्षा ठेवून दुआ मागतो. या कार्यक्रमाला सलीम शेख, इसाक तांबोळी, रफिक तांबोळी, समीर अत्तार, मुन्ना तांबोळी, बाबू तांबोळी, सादिक अत्तार, सादिक तांबोळी, इरफान शेख, आरेफा शेख, शबनम आवरे, निशा दंडोती, मेहमूद ख्वाजाबाई सुभेदार, युनुस शेख आदी उपस्थित होते.